या सरकारला पुढचे कार्य करायला चांगली वेळ येऊ दे किंवा चांगलं काम करू दे असं मी आज विठ्ठलाला मागणी केली. 2.5 वर्ष पूर्ण टिकल आणि 24 पुन्हा निवडून येईल. मी दरवर्षी आषाढी पंढरपूरला या वारीला येतो. आमच्या कुटुंबाची परंपरा आहे की माझे आजोबा यायचे, वडील यायचे आणि आता कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी दरवर्षी वारीला येतो. कुठलंही सरकारी कामकाज न काढता केवळ वारीसाठी येतो. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातले जे काही वारकरी या वारीमध्ये सामील झालेले असतात पूर्ण लोकांची जाऊन मी भेट घेतो. आज सकाळी सर्वप्रथम मी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि आता माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या दर्शनासाठी आम्ही फिरतो आहे. साधारणतः 10,000 लोक आमच्या लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी आले. विठ्ठलाला मागितलं की आत्ता या राज्यातल्या शेतकऱ्याला सुगीचे दिवस येऊ दे, पाणी पाऊस चांगला असू दे आणि शेतकऱ्यात समाधान असू दे. सत्तांतर झालं या सरकारला पुढचे कार्य करायला चांगली वेळ येऊ दे किंवा चांगलं काम करू दे असं मी आज विठ्ठलाला मागणी. 2.5 वर्ष पूर्ण टिकल आणि 24 पुन्हा निवडून येईल.